स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका कायमच तिच्या ट्विस्ट अँड टर्न्स साठी चर्चेत असते. आतापर्यंत जयदीप गौरीला शालिनीने खूपच त्रास दिलाय. अखेर संकटांमधून जयदीप गौरी बाहेर पडलेत असं वाटत असताना शालिनी त्या दोघांना आता संपवणार आहे. जयदीप गौरीच्या मृत्यूनंतर आता पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली असताना मालिका आता एक नवीन वळण घेणार आहे. मालिकेचं हे कथानक 25 वर्षांनी पुढे जाणार आहे, त्यामुळे मालिकेत आता जयदीप गौरीचा पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे. यासोबतच काही नवीन पात्रांची एंट्री सुद्धा होणार आहे. पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो. डोळे उघड आंबाबाई, डोळे उघड. 25 वर्ष झोपलेस ग तू. माझ्या जयदीप गौरीवर अन्याय झाला, त्या निरागस जीवाचा अंत झाला. तू असशील सत्वाची तर घडवशील चमत्कार, आणि देशील माझ्या जयदीपला जन्म नवा. भेदून आणशील माझ्या गौरीला पुन्हा या भूमीवर. अंकर्षील सफल त्यांची अधुरी प्रेम कहाणी. जाग अंबे जाग. गौरी जयदीपच्या पुनर्जन्माची कथा 20 नोव्हेंबर पासून नव्या वेळेत रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर. जयदीप गौरीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शालिनीचं आता पुढे काय होणार? लक्ष्मी कुठे असणार? नंदिनी शिर्के पाटलांचं काय होणार? नित्य आधीरातची भेट कशी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येत्या 20 नोव्हेंबर पासून रात्री 10 वाजता मालिका आता एका नव्या वेळेत आपल्या भेटीला येणार आहे. जयदीप गौरीच्या आयुष्यातला हा मोठा ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.